नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी दर्शन या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, शेतीपूरक व्यवसायातील आणि अजून इतरही व्यवसायातलं महत्वाचा एक टप्पा असतो तो म्हणजे मत्स्य व्यवसाय. आणि या मत्स्य व्यवसायातील स्त्रियांचं योगदान आणि संधी या कार्यक्रमात आजच्या भागामध्ये आपण या संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे मत्स्य व्यवस्थापन, स्त्रियांचे योगदान व संधी. आणि या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता आपण या कार्यक्रमात आमंत्रित केलेला आहे डॉक्टर स्वप्नजा मोहिते, प्राध्यापिका मत्स्य महाविद्यालय शिरगाव, जिल्हा रत्नागिरी. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत. मुळातच महाराष्ट्रातील मत्स्य व्यवसाय याबद्दल आपण सुरुवातीला सांगावं. आणि केला जाणारा मत्स्य व्यवसाय आज वेगळ्या टप्प्यावरती येऊन पोहोचलाय. आपल्याला असं म्हणता येईल की रोजगार निर्मिती आणि परकीय चलन दोन्हीही आपल्याला या मत्स्य व्यवसायातून मिळत असतं. आपला जो राज्याचा मत्स्यसंपत्तीचा जो नैसर्गिक साठा आहे तो भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये बरीच मदत करत असतो. तर उत्पादनात आपण दुसऱ्या क्रमांकावर आहोत आणि गोड्या पाण्यातील जे मत्स्यव्यवस्था मत्स्य उत्पादन आहे तर तिथे आपण 6व्या क्रमांकावरती आहोत असं आपल्याला म्हणता येईल. तर आपला जो 720 किलोमीटर लांबीचा महाराष्ट्राचा समुद्र किनारा आहे तर तिथे सापडणारी जी मत्स्यसंपत्ती आहे वेगवेगळ्या प्रकारची तर ती खूप या व्यवसायामध्ये आपल्याला हातभार लावत असते. आणि या क्षेत्रामध्ये असणारे जे मासेमार आहेत किंवा त्यांच्या बरोबरीने काम करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत तर त्यांच्यामुळे ह्या मत्स्य व्यवसायाला एक खूप मोठा हातभार आपल्याकडे लावलेला दिसतो. आपल्याला म्हणजे एकूणच अर्थव्यवस्थेमध्ये महत्वाचा जो व्यवसाय आहे तो म्हणजे मत्स्य व्यवसाय आहेच. मग जसं आता आपण म्हणालात की पुरुष प्रधान या मत्स्य व्यवसायामध्ये महिलांचा सहभाग याबद्दल काय सांगाल? खरं बघितलं तर मासेमारी करणं हा पुरुषांचा व्यवसाय म्हणता येईल आपल्याला. की समुद्रामध्ये बोटी घेऊन जाऊन जाळ्याने मासेमारी करणं वेगवेगळ्या प्रकारच्या. पण जेव्हा ही मासळी किनाऱ्यावरती आणली जाते तेव्हा तिचं पुढचं जे व्यवस्थापन आहे ते या महिला सांभाळत असतात. म्हणजे त्याच्यामध्ये ती त्याच्यावरती प्रक्रिया करणं असो किंवा ती व्यवस्थित वेगवेगळी करून बर्फामध्ये लावणं असो आणि ती फिश मार्केटमध्ये विकायला घेऊन जाणं असो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला महिला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत असं दिसून येतं. तर मी तसं जर बघितलं तर जवळपास आपल्याकडे 5.5 अब्ज मासेमार आहेत पुरुष आणि स्त्रिया जे ह्या व्यवसायामध्ये आहेत तर त्यातल्या जवळजवळ 1.6 अब्ज एवढ्या महिला आपल्याला या भारतामध्ये आपण व्यवसायामध्ये आहे असं म्हणता येतील. आणि त्याच्यात जो प्री हार्वेस्ट म्हणजे मासे पकडण्यापूर्वीचा व्यवसाय जे काही उद्योग व्यवसाय आहेत तर त्याच्यामध्ये जवळपास 21% स्त्रिया आहेत. तर लेबरर किंवा इतर जी कामं आहेत या मत्स्य व्यवसायातली तर त्या करण्यामध्ये जवळजवळ 18% स्त्रिया आपल्याला दिसतात. आणि मत्स्य विक्री करणारा जो वर्ग आहे स्त्रियांचा जवळपास 42-43% स्त्रिया याच्यामध्ये गुंतलेल्या आहेत. काही स्त्रिया आहेत की ज्या या पकडलेल्या मासळीवरती नंतर ज्या काही प्रक्रिया करणार केल्या जातात तर जवळपास 18% स्त्रिया या व्यवसायामध्ये आपल्याला दिसतात. मत्स्य प्रक्रिया उद्योगामध्ये बरं. म्हणजे एकूणच त्यांचा जो सहभाग आहे वेगवेगळ्या त्यांच्या पार्टमध्ये जो काही व्यवसाय चालतो म्हणजे अगदी गोळा करण्यापासून त्याच्यावरती प्रक्रिया उद्योग असल्यापर्यंत आणि विक्रीपर्यंत महिलांचा सहभाग नक्कीच आहे. मग या मत्स्य व्यवसायातील एकूणच जे यांत्रिकीकरण आहे आधुनिकीकरण आहे याचा विचार करता मच्छीमारांच्या त्यातल्याही महिला विभाग जो आहे त्यांचं राहणीमान याबद्दल काय सांगाल? कसं झालंय आता की पूर्वी हा खूप पारंपरिक पद्धतीने चालायचा व्यवसाय आणि कुटुंबापुरता मर्यादित असा हा व्यवसाय होता. पण जसजसं तांत्रिक गोष्टी त्याच्यात येत गेल्या किंवा यांत्रिकीकरण जसं झालं आपल्याकडे एक साधारण 60 तर तेव्हापासून हा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. तर ह्या बहुतेक सगळ्या ज्या स्त्रिया आहेत तर त्या ह्या कुटुंबाचा व्यवसाय पुढे चालवत असतात. तर त्यामध्ये पण होतंय कसं की जेव्हा मासळी किनाऱ्यावर आणली जाते तिची प्रतवारी केली जाते बर्फामध्ये लावून वगैरे ती विकण्यासाठी पाठवली जाते तर यामध्ये काही वेळेला दलाल किंवा जो लिलाव केला जातो तर त्याच्यामध्ये मिळणारा भाव आणि मासळी आणण्यासाठी लागलेली जी काही हे असतो खर्च असतो तर ह्याच्यात तफावत आपल्याला दिसते. म्हणजे ह्या महिलांना म्हणावं तसं त्याच्यामधून उत्पन्न मिळत नाही आणि पुढचेही त्याच्यातले जे काही व्यवसाय आहेत बाजारात नेऊन विकणं असेल किंवा घरोघरी जाऊन विकणं असेल तर ह्या सगळ्या उद्योगांमधून सुद्धा मासळीची जी काही किंमत आहे
ती यांना मिळतेच असं नाही, म्हणजे बऱ्याच वेळेला तोटा त्यांना सहन करताना म्हणजे त्या सहन करत असतात. पण तरी सुद्धा मला एक इथे सांगावं असं वाटतं की ह्या महिला हा उद्योग इतक्या कुशलतेने हाताळत असतात आणि त्यांची त्याच्यामधली एक पकड आपल्याला त्या व्यवसायावरची जाण दिसून येते. बर, मग आपल्याला बाजारपेठेमध्ये सुद्धा दिसतं की मत्स्य व्यवसायामध्ये विक्री करताना मोस्टली महिलांचा सहभाग जास्त आहे. याचा विचार करता की कारण याच्यासाठी काही अर्थकारण नक्कीच असतं, तर मग या व्यवसायातील एकूण स्त्रियांचं शिक्षणाचं प्रमाण काय असतं? हां, तसं बघितलं तर म्हणजे शिक्षणाच्या सुविधा यांना जवळपास सगळीकडे उपलब्ध आहेत, पण एकंदरीत जर शिक्षण घेण्याचं प्रमाण बघितलं तर यातल्या काही म्हणजे जवळपास 23-24% ज्या स्त्रिया आहेत तर त्या प्राथमिक शिक्षण घेतात, पण माध्यमिक शिक्षणाकडे पोहोचण्याचा जो त्यांचा म्हणजे मार्ग आहे तर तिथे आपल्याला त्या थोड्या कमी पडतात असं दिसतं. साधारणपणे एक 35-40% स्त्रिया माध्यमिक शिक्षण घेतात, परंतु ह्यापुढे जात नाहीत त्या. म्हणजे त्यांच्याशी बोलताना असं जाणवतं की ह्यापुढे जे काही शिक्षणाचे हे असतील, वाटा असतील, तर त्याबद्दल त्यांना फारशी माहिती मिळत नाही असं त्या म्हणतात. आणि एकूणच कसं आहे की शेवटी हा एक कुटुंबाचा व्यवसाय आहे आणि तो पुढे चालवायचा आहे, त्यामुळे अगदी लहान वयापासूनच या मुली ज्या असतात त्या आई वडिलांना मदत करत करत ह्या व्यवसायामध्ये येतात. आणि मग एकदा ह्या इथे आल्या की मग पुढच्या शिक्षणाकडे जाण्याची त्यांची जी म्हणजे प्रक्रिया आहे ती खुंटते. मुलं म्हणजे मुलांना इथे पुरुषांना इथे शिक्षण दिलं जातं किंवा ते पुढच्या अगदी कॉलेज लेवल पर्यंतही जातात, पण स्त्रियांना मात्र इथे थोडस आपल्याला असं दिसतं की त्या शिक्षणामध्ये कमी पडत आहेत. म्हणजेच माध्यमिक शिक्षणाच्या नंतर जर महाविद्यालयीन शिक्षण घ्यायचं असेल तर त्यांना कुठेतरी ह्या गोष्टीची माहिती नसणं हा एक महत्वाचं कारण आहे, पण जर त्याबद्दलची जाणीव त्यांना निर्माण झाली तर ते कदाचित याबाबतीत शिक्षणाच्या बाबतीत नक्कीच विचार करतील. मग एकूणच ज्या वेळेला आपल्याला या मत्स्य व्यवसायामध्ये स्त्रियांचा महत्वाचा सहभाग जसं आपण म्हणालोत की त्याच्यावरती प्रक्रिया उद्योग असेल किंवा विक्रीसाठी म्हणून असेल, तर मग या मुळातच मत्स्य व्यवसायातील अनेक घटक आहेत, मग या प्रत्येक घटकामध्ये महिलांचा सहभाग बद्दल याबद्दल काय सांगाल? कसं होतं की जसं मी मगाशी म्हटलं की बंदरावर मासळी उतरवली की तिथपासून ह्या स्त्रियांचा सहभाग सुरू होतो. मग ती मासळी दर्जाप्रमाणे किंवा त्याच्या प्रकाराप्रमाणे ती वेगवेगळी केली जाते, क्रेट्समध्ये बर्फामध्ये ती लावली जाते आणि मग ती एकतर प्रक्रिया कारखान्यांकडे पाठवली जाते किंवा मग काही जी कमी दर्जाची मासळी असते तर ती मासळी बाजारांमध्ये किंवा घरोघरी जाऊन या स्त्रिया विकत असतात. काही वेळेला कसं होतं की त्यातली सगळी मासळी काही संपत नाही आणि मासळी ही नाशिवंत असल्यामुळे ती जास्त काळ ठेवताही येत नाही, तर मग उरलेली जी मासळी असते त्याच्यावरती काही प्रक्रिया केल्या जातात, जसं खारवणं आहे किंवा हळद लावून ती सुकवली जाते वगैरे, रस्त्याच्या कडेला त्या हे करून सुकवली जाते. तर अशा पद्धतीने ह्या स्त्रिया याच्यामध्ये गुंतलेल्या असतात. म्हणजे प्रत्येक टप्प्यामध्ये यांचा नक्कीच सहभाग आहे. मग असं आपल्याला दिसतं की एखादा व्यवसाय आला की त्याचं संघटन येतं, त्याच्या काही सहकारी संस्था येतात, जसं की दुग्ध व्यवसायामध्ये सहकारी संस्था आहे, त्यातनं श्वेत क्रांतीसाठी मोठं योगदान देखील नक्कीच आहे. मग या मत्स्य व्यवसायातील नील क्रांतीसाठी म्हणून या महिला ज्या मच्छीमार आहेत यांच्या सहकारी संस्था आहेत का, आणि जर असतील तर मग त्याची वाटचाल कशी चालू आहे? बरोबर, कसं आहे की इथं मासळीची विक्री किंवा तिला मिळणारा जो काही किंमत आहे त्याच्यामध्ये असणारी चढ उतार आणि ते काही फिक्स भाव असा काही ठरलेला भाव असा नसतो आणि ग्राहकापर्यंत ती पोचवायची आहे तर त्याच्यासाठी ज्या सुविधा लागायच्या तर त्याचा काही म्हणजे त्याच्यामध्ये अभाव असल्यामुळे हा विचार पुढे आला की या महिलांच्या पण सहकारी संस्था असायला हव्यात आणि त्या दृष्टीने प्रयत्नही झाले. पण दुर्दैव असं आहे की हे जे संघटन आहे किंवा एकत्रित येऊन काम करणं जे आहे त्याच्यामध्ये या महिला थोड्या कमी पडतात असं दिसतं. म्हणजे याच्यामध्ये शिक्षणाचा अभाव हाही एक त्याच्यामध्ये कारण सांगता येईल आपल्याला. ह्या सहकारी संस्था ज्या काही स्थापन झाल्या म्हणजे आता अगदी रत्नागिरी जिल्ह्याचं जर आपण म्हणायचं गोष्ट करायची म्हटली तर त्याच्यामध्ये जवळपास 94 मत्स्य व्यावसायिकांच्या संस्था सहकारी संस्था आहेत आणि त्यातल्या केवळ 7-8 संस्था या महिला मत्स्य व्यावसायिकांच्या आहेत. म्हणजे तुम्हाला त्याच्यातली तफावत जाणवेल. तर काय होतं की ह्या ज्या सहकारी संस्था तयार झाल्या इथे तर त्यांनी एक उद्दिष्ट आपल्या डोळ्यासमोर ठेवलं होतं की जी मासळी आहे ती
दूरच्या बाजारांमध्ये नेऊन विकणं, मग त्याच्यासाठी त्यांनी वाहतुकीच्या साधन सुविधांची त्याच्यामध्ये अंतर्भाव केला आणि मासळी घेऊन ह्या बायका दूरच्या बाजारांमध्ये जाऊन त्या विकायला लागल्या. पण हे तेवढ्यापुरतंच मर्यादित राहिलं. खरं कसं व्हायला पाहिजे की जसं आता आपण जर वसई किंवा उरण तालुक्यातल्या करंजा इथली मत्स्य व्यावसायिकांची जी हे आहे सहकारी संस्था, तर ह्यांनी या मत्स्य विक्री करणाऱ्या महिलांच्या ज्या काही इतर समस्या आहेत, मग त्याच्यामध्ये आरोग्याची समस्या असेल किंवा मुलांच्या शिक्षणाची समस्या आहे किंवा रास्त भावाचं किराणा दुकान, प्राथमिक आरोग्य केंद्र, अशा सुविधा सुद्धा या सहकारी संस्थांच्या माध्यमातून या स्त्रियांसाठी निर्माण व्हायला पाहिजेत. तर ते ह्या तालुक्यातल्या आपल्याला वसई तालुक्यातल्या किंवा उरण तालुक्यातल्या जे हे आहेत तर त्यांच्या इथे दिसतात आपल्याला. पण तशी सोय किंवा तसा विचार आपल्याला इतर सहकारी संस्था महिलांच्या ज्या आहेत त्या करतात असं दिसत नाहीये. त्यामुळे थोडस ह्या सहकारी संस्था अजून पूर्णपणे तिथे आपल्याकडे रुजलेल्या नाहीये. म्हणजे त्यांची वाटचाल कुठेतरी अजूनही त्यांना वाव आहे की जसं आता आपण उदाहरण दिलं की उरण मधली जी सहकारी संस्था आहे ज्या पद्धतीने ते कार्य करतायत, म्हणजे महिला मच्छीमारांसाठी त्यांनी ज्या काही सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत, तर तशा पद्धतीने जर कार्य केलं तर नक्कीच या सहकारी संस्थांचं देखील एक चांगलं संधी उपलब्ध आहे की वाव होण्यासाठी, भरभराट होण्यासाठी. आपला पुढचा टप्पा यातलाच आहे की मग अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये ह्या मत्स्य व्यवसाय केला जातो, कारण मोस्टली जेवढा किनारपट्टी एरिया आहे तो खाड्यांचा वगैरे असतो, तर अशा परिस्थितीमध्ये तिथल्या ज्या काही फॅसिलिटीज आहेत त्या तितक्या पुरेशा नसतात. मग अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करणाऱ्या या ज्या काही महिला आहेत याचा देखील विचार होणं नक्कीच गरजेचं आहे. तर याबद्दल काय सांगाल? हो, हाही एक विचार करण्याचा मुद्दा आहे आपला की आता बघा, मासळी बंदरावरून आणल्यानंतर ती बर्फामध्ये ठेवणं किंवा ती टेम्पोमध्ये किंवा ट्रकमध्ये भरून विकायला नेणं, दिवसभर त्या बर्फाच्या आणि मासळीच्या सांडपाण्यामध्ये बसून मत्स्य विक्री करणं किंवा डोक्यावर टोपल्या उचलून त्या घेऊन जाणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये या महिलांच्या आरोग्याची खूप हेळसांड होते. तर असं म्हणजे दिसतं की सतत पाण्यामध्ये राहिल्यामुळे हाताची बोटं सोलवटतात, पायाला भेगा पडतात, किंवा सतत त्या जड टोपल्या वगैरे उचलण्याने त्यांच्या कमरेचे किंवा मणक्याचे विकार त्यांना होतात. वेळेवर अन्न, चांगलं जेवण न मिळाल्याने किंवा पोषक अन्न न मिळाल्याने सुद्धा त्यांच्यामध्ये काही आपल्याला रक्तदाब, अॅनेमिया असे रोग, म्हणजे असे हे त्यांना त्रास त्यांना सहन करायला लागतात. आणि दुसरं म्हणजे महत्वाचं म्हणजे सतत त्या अनहायजेनिक थोडंसं ज्या कंडिशन तिथे आहेत आरोग्याला हानिकारक अशा, तर त्यांनी त्यांचे गायनेकोलॉजिकल वगैरे सुद्धा प्रॉब्लेम्स या स्त्रियांना असतात. आणि होतं कसं की जर डॉक्टरकडे जायचं म्हटलं तर मासे विकण्याचा जो पिरियड आहे का वेळ आहे तो कमी होणार, म्हणजे मग विक्री कमी होणार हा एक डोक्यात त्यांचा विचार असतो, किंवा पैसे खर्च होतील त्यामुळे सुद्धा त्या काही वेळेला आजार आपल्या अंगावरती काढतात. आणि मग नंतर सगळे जे काही त्यांना त्याचे प्रॉब्लेम दुष्परिणाम भोगावे लागतात. किंवा इव्हन आता जे फिश प्रोसेसिंग कारखाने जे आहेत, प्रक्रिया कारखाने, तर तिथे सुद्धा या स्त्रियाच आपल्याला दिसतात. आणि त्या स्त्रिया तिथे म्हणजे त्यांची ज्या काही 8 तासाची ड्युटी असेल त्याप्रमाणे त्या काम करत असतात, तर तिथे सुद्धा दिवसभर त्या थंडगार वातावरणामध्ये त्यांना राहावं लागतं, तर त्याच्याने सुद्धा काही दुष्परिणाम यांच्या आरोग्यावरती दिसून येतात. मग या अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील महिलांचा जो काही या मत्स्य व्यवसायातला सहभाग आहे तर याबद्दल काय सांगाल? आता कसं आहे की आपण विचार करताना या महिला आपल्याला काय दिसत आहेत की मासळी किनारे आहे बंदरातून घेणं आणि ती विकायला नेणं हा त्यांचा मेन हे आहे, मुख्य हे आहे. पण याच्यामध्ये त्यांनी डायव्हर्सिफिकेशन किंवा काहीतरी वेगळं पण आणण्याचा अजून प्रयत्न करताना आपल्याला दिसत नाही की हा जर व्यवसाय आपल्याला आणखीन पुढे न्यायचा असेल तर त्या व्यवसायामध्ये आपण आणखीन काय गोष्टी करू शकतो,
तर सध्या आपल्याकडे कमी प्रतीच्या मासळीपासून उच्च दर्जाचे मत्स्यपदार्थ तयार करता येऊ शकतात आणि त्याला चांगला भाव बाजारामध्ये मिळू शकतो. किंवा जे 3-4 महिने पावसाळ्याच्या कालावधीमध्ये मासेमारी बंदी असते, तर त्या कालावधीमध्ये सुद्धा जर त्यांनी मत्स्यप्रक्रिया केलेले काही पदार्थ असतील तर त्या बाजारामध्ये आणून विकू शकतात. त्यांच्या म्हणजे अर्थार्जनाची एक चांगली संधी त्यांना तिथे मिळू शकते. तर मत्स्यप्रक्रिया हा व्यवसाय बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा त्या हाताळू शकतात की महिला एकत्रित आल्या आणि त्यांनी काही पारंपरिक पदार्थ जे आपण बनवतो त्या पारंपरिक पदार्थांना आणखीन थोडीशी वेगळी जर त्यांना हे दिला, पदार्थांना जर वेगळ्या पद्धतीने हाताळलं, जसं आता कोळंबीचं लोणचं आहे किंवा मासळीचं लोणचं, तर अशा गोष्टी ह्या माध्यमातून त्या करू शकतात. म्हणजे माशापासून पापड, चकली, शेव अशाही गोष्टी बनवून त्यांना मार्केटमध्ये आता सध्या त्याला चांगला भाव मिळू शकतो. तर ह्या गोष्टी त्यांनी हाताळायला पाहिजेत. नक्कीच. म्हणजेच प्रक्रिया उद्योग, जसं आपण म्हणतो की प्रक्रिया उद्योगाला जर आपण त्यांना वाव दिला किंवा त्याबाबतीतलं प्रशिक्षण असेल किंवा त्याबाबतीतल्या संधी जर त्यांना आपण सांगितलं तर नक्कीच या प्रक्रिया उद्योगातून एक चांगलं अर्थार्जन नक्कीच होऊ शकतं. मग जसं तुम्ही म्हणालात की पारंपरिक काही पदार्थ बनवले जातात मत्स्य पासनं, तर मुळातच हे जे काही पारंपरिक प्रक्रियेतून जे काही पदार्थ तयार होतात याच्या बाबतीतले खूप समज गैरसमज नक्कीच आहे. तर याच्यामुळे या व्यवसायावरती परिणाम संभवतो, तर हा जो काही परिणाम होतोय तर याबद्दल काय सांगाल? पारंपरिक पद्धतीने जी मासळी आपल्याकडे सुकवली जाते किंवा खारवली जाते, तर त्याच्यामध्ये कसं आहे की कमी दर्जाची मासळी असते ती, किंवा काही वेळेला अगदी मोठ्या प्रमाणामध्ये समजा एखादा चांगला मासा, सुरमईसारखा मासा असेल, तर हे मासे जर बाजारात खपत नसतील तर ह्या स्त्रिया त्याच्यावरती त्याला मीठ लावून किंवा हळद लावून प्रक्रिया करतात. पण हे करत असताना बहुतांशी आपल्याला लक्षात येईल की हे मासे ते रस्त्याच्या बाजूलाच सुकवायला ठेवले जातात. तर ह्यामध्ये बऱ्याच वेळेला काय होतं की हव्या तेवढ्या प्रमाणामध्ये माशातलं पाणी जर कमी झालं नाही तर त्यामुळे ओलसर राहतो तो सुकवलेला मासा आणि त्याच्यामध्ये काही किडे किंवा जीवाणू यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो, किंवा त्याच्यावरती धूळ वाळू वगैरे हेही उडून त्याला चिकटण्याची संभावना जास्त असते. आणि मग अशा माशाला तुम्हाला बाजारामध्ये योग्य भाव नक्कीच मिळणार नाही, कारण ग्राहक शेवटी हा विचार करणार की हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगल्या पद्धतीने टिकवला गेला आहे की नाही. तर मग ह्या स्त्रियांनी त्याच्या बाबतीमध्ये काही प्रशिक्षण घेऊन हे आणखीन चांगल्या पद्धतीने कसं करता येईल याचा विचार आपल्याकडे करण्याची गरज आहे. नक्कीच. आणि त्यासाठी आपल्याकडे संधी आहे, वाव आहे. म्हणजे नक्कीच मूल्यवर्धित जर आपल्याला हे पदार्थ बनवायचे असेल तर त्या मूल्यवर्धित पदार्थ बनवण्यासाठी म्हणून किंवा ते बनवून त्याचे पुन्हा पणन म्हणजे मार्केटिंग आपण ज्याला म्हणतो किंवा विक्री करणं जर आपल्याला एकूण या व्यवसायातले महत्त्वाचे घटक आहेत, तर या घटकांमध्ये महिलांचा सहभाग वाढवायचा असेल तर त्या संदर्भात काय करता येईल? आता जे कमी दर्जाचे मासे आहेत तर त्याचं मांस काढून किंवा त्याचा खिमा काढून, ज्याला सुरमी पण म्हटलं जातं, तर त्याच्यापासून काही वेगळ्या प्रकारचे पदार्थ या स्त्रिया नक्कीच बनवू शकतात. तर ह्यामुळे काय होतं की या मासळीचा दर्जाही वाढतो आणि मिळणारा भाव पण चांगला मिळू शकतो. तर त्याच्यामध्ये शिजवण्यासाठी तयार किंवा खाण्यासाठी तयार अशा प्रकारचे पदार्थ तयार करता येऊ शकतात. आणि हे रेडी टू सर्व किंवा रेडी टू कुक प्रकारचे जे पदार्थ आहेत त्याला आज मॉल्समध्ये सुद्धा पुण्या मुंबईसारख्या किंवा इतर मोठ्या शहरांमध्ये आज चांगला त्याला चांगली मागणी आहे. तर ह्यामध्ये आम्ही काय म्हणजे सजेस्ट करते मी की कमी दर्जाचे जे मासळी आहेत जसं ढोमा, बळा किंवा राणी मासा वगैरे, तर त्यांच्या खिम्यापासून शेव, चकली, पापड असे पदार्थ तर तयार करता येऊ शकतात. तसंच वेफर्स आहेत, बटाटे वडा किंवा कटलेट सारखे पदार्थ ते तयार करू शकतात. मासळीचं किंवा कोळंबीचं लोणचं, त्यानंतर काकई सारखा जो शेलफिश आहे तर त्याच्यापासूनही लोणचं तयार करता येऊ शकतं. किंवा सूप पावडर आहे, मत्स्यपीठ आहे की जे तुम्ही गृहिणी आपल्या नेहमीच्या खाद्यपदार्थांमध्ये त्याचा वापर करू शकता आणि त्यामुळे पदार्थाची जी हे आहे म्हणजे त्याची पौष्टिक मूल्य जी आहेत ते ती वाढवता येऊ शकतात. तर हे जे पदार्थ आहेत किंवा
मसाल्यात घोळवून तळलेले सुके बोंबील वगैरे, तर हे पॅकिंग व्यवस्थित जर केलं त्यांनी आणि बाजारामध्ये विक्रीला ठेवलं तर त्यांना एक चांगला त्याच्यातून हे वाव मिळू शकतो. नक्कीच. यामध्ये थोडेसे आणखीन वेगळ्या प्रकारचे पदार्थ असे सांगता येतील की फक्त ह्याच्यासाठी थोडीशी प्रक्रिया कारखाने आणखीन शीतगृहाची आवश्यकता असते, पण त्याच्यामध्ये ब्रेडेड अँड बॅटर्ड म्हणजे ज्याच्यावरती ब्रेड किंवा पिठाचं आवरण लावलेलं आहे असे पदार्थ माशापासून तयार करता येऊ शकतात, किंवा फिश सॅलड की ज्याच्या म्हणजे सी फूड सॅलड हे आज एक हेल्थ फूड म्हणून जे मानलं जातं, तर त्या पद्धतीने पण हे ह्या स्त्रिया तयार करू शकतात. आणि मग हा पूर्ण मत्स्य व्यवसाय जर आपल्याला यशस्वीरित्या करायचा आहे तर यासाठी म्हणून काही योजना आखल्या जातात का? तर त्या योजना कोणत्या आहेत? हा व्यवसाय जो आहे तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक मदत नक्कीच लागते. तर होतं कसं की ह्या स्त्रियांना थोडंसं तीच एक शंका असते की आपण जर डायव्हर्सिफिकेशन किंवा वेगळ्या पद्धतीने मार्केटिंग करायचं असेल तर कसं करणार. तर यासाठी आपल्याकडे 1962 साली एक राष्ट्रीय सहकार विकास निगमची स्थापना करण्यात आली, आणखीन 1974 साली त्याच्यामध्ये मत्स्य व्यवसायाचा पण समावेश करण्यात आला. तर यामध्ये आपल्याला उत्पादन प्रक्रिया साठवणूक आणखीन विक्री या व्यवस्थापनाकरता त्याच्यातून विशेष योजना सुरू करण्यात आल्या आहेत, आणि महाराष्ट्रामध्ये तसंच कर्नाटक आणि इतर राज्यांमध्येही त्याच्यातून मासेमारी विक्रीकरता शीतपेट्या किंवा वाहतुकीसाठी वाहनं, मासळी सुकवण्यासाठी ओटे किंवा तराफे, किरकोळ विक्रीकरता फिश स्टॉल्स याची उपलब्धता करून देण्यात आली होती. तर त्याचबरोबर त्यांनी यामध्ये कसं आहे की सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय जे आहे तर त्यांच्याद्वारे सुद्धा खास करून स्त्रियांना व्यवसाय उभारण्यासाठी आर्थिक पाठबळ दिलं जातं, किंवा व्यवसायात आधुनिकीकरण करायचं असेल त्याच्यासाठी मदत आणि प्रशिक्षण सुद्धा त्याच्यातून त्यांना मिळू शकतं. अच्छा, म्हणजे अर्थसहाय्य तर आहेच आहे, म्हणजे भांडवल तर ऑफकोर्स कुठलाही व्यवसाय आपल्याला करायचा असेल तर ते नक्कीच गरजेचं आहे, आणि त्यातही या अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये चालणारा हा जो काही व्यवसाय आहे त्यामध्ये ह्या महिलांचा सर्वात महत्वाचा विचार होतो तो म्हणजे भांडवलाचं काय किंवा त्यातनं मिळणारं जे उत्पन्न आहे अर्थार्जन आहे या बाबतीत नक्कीच विचार केला जातो. आणि शिवाय त्याचबरोबर तुम्ही सांगितल्याप्रमाणे की त्याला जर मूल्यवर्धित पदार्थांसारखा एक चांगली संधी देणारं देखील यातनं आपल्याला एक ध्येय नक्कीच असू शकतं. तर एकूणच मग हा खूप महत्वाचा विषय आहे या मत्स्य व्यवस्थापनाचा विचार करता आपल्याला महिलांचं योगदान आणि संधी या संदर्भात जर आपण आपल्या सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांना आणि एकूणच शेतकरी बांधव कोळी बांधवांना जर काही संदेश द्यायचा असेल तर आपण काय सांगाल? याच्यात असं मला म्हणजे सांगावं असं वाटतं की ह्या स्त्रियांनी केवळ मत्स्य विक्री हा एक उद्देश डोळ्यासमोर न ठेवता मत्स्य व्यवसायामधले जे इतर काही हे आहेत, म्हणजे जसं आता शोभिवंत मासे पालन आहे किंवा खाडी किनारी काकई मुळे यांचं संवर्धन करणं आहे, तर किंवा क्युरिंग यार्ड आणि इतर गोष्टी ज्या मत्स्य व्यवसायासाठी लागतात त्याच्यासाठी लागणारं जी काही मदत आहे किंवा प्रशिक्षण जे आहे तर त्याकडे यांनी जरा वळायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये कसं आहे की आता डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत येणारं आमचं जे मत्स्य महाविद्यालय आहे तर इथे ह्या स्त्रियांना असे वेगवेगळे पदार्थ कसे तयार करता येतील, त्याची विक्री करण्यासाठी काय तुम्हाला बघा हे करावं लागेल, कुठे जावं लागेल या बाबतीमधलं मार्गदर्शन आमच्याकडे नक्कीच दिलं जातं. आणि जेव्हा तुम्ही मूळ जो व्यवसाय आहे त्यालाही अशी वेगवेगळ्या उद्योगांची व्यवसायांची जोड देता तेव्हा तुमच्या अर्थार्जनाच्या संधी वाढतात, आणि मग जे आर्थिक स्वातंत्र्य आपल्याला अपेक्षित आहे स्त्रियांच्या बाबतीमध्ये तर ते त्यांना इथे मिळू शकतं असं मला असं म्हणजे त्या महिलांना मला सांगावं असं वाटतं की जी महिला एक फारसं शिक्षण नसताना सुद्धा हा व्यवसाय इतक्या व्यवस्थितरित्या हाताळत असते की मासे घेण्यासाठी लागलेला खर्च एकूणच प्रतिकूल परिस्थितीमध्ये एवढ्या यशस्वीरित्या आज हा व्यवसाय चालू आहे, पण त्यामध्ये जर जसं आता आपण म्हणाला जर प्रशिक्षण घेऊन आणि मूल्यवर्धित पदार्थ निर्माण करून आणि योग्य त्या बाजारपेठेमध्ये विक्री करून जर आपण याचा जर व्यवसाय केला तर नक्कीच हा एक चांगलं अर्थार्जन होण्याची आपल्याला एक संधी यातनं उपलब्ध होऊ शकते. नक्कीच खूप महत्वाचा विषय आहे मॅडम, आपण या कार्यक्रमात या महत्वाच्या विषयावरती मार्गदर्शन केले त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.